टाकरी वाला प्रशांत लोका दिनचा समोर तो आला तर नाव नाही तो आला तर नाव नाही एक प्रकाश पाटील चला मॅच ला सुरू करा अंपायर्स खूप उशीर झालाय एवढा वेळात एक ओव्हर कंप्लीट व्हायला हवी होती जवळपास पांच मिनट गेली टॉस होऊन दोन ओवर तुम्हाला दहा मिनिटात कंप्लीट करायचे आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या सोबत जॉईंड यूट्यूबच्या माध्यमातून जे जॉईंट झालेत नुकताच तसं त्यांनी आम्हाला दर्शवलंय टायगर ग्रुपचे नाशिक शहर अध्यक्ष बाबूभाऊ जाधव यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात धन्यवाद बाबूभाऊ जाधव जे टायगर ग्रुपचे नाशिक अध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेला ते वॉच करत आहेत नाशिकवरनं त्यांनी तशा शुभेच्छा दर्शवल्या या स्पर्धेला सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता इथे लोअर फुल टॉस हवेमध्ये एक कॅच सोडलाय मॅचला सोडल्यासारखं आहे उमेर डॉन एक घातक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर त्याला दिलेलं जीवनदान कदाचित तुम्हाला घेऊन डुबू शकत हा झेल सोडणं म्हणजे आपल्या टीमला पराभवाच्या खोल दरीच्या अगदी काठावर नेऊन उभं केल्यासारखं आहे दोन चेंडूचा खेळ संपलाय दोन चेंडू नंतर धावसंख्या पाच या आकड्यावर धावून पोहोचतोय उमेर डॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल इथे मात्र हा बॉल खूप सुंदर पद्धतीने खेळला एक चेंडू जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते इथे सहावर दोन ओव्हरची मॅच आहे या मॅचला जिंकणारी टीम टॉप सिक्स मध्ये क्वालिफाय होईल एक बक्षिसाकरता पात्र होईल जी पारितोषिक दिली जाणार आहेत त्या पारितोषिकाकरता आपण पात्र व्हाल ही मॅच जी टीम जिंकेल ती हा बॉल थोडासा पिचिंग जर आपण पाहिली तर खूप जास्त बाहेर नोचा इशारा आला पंचांकडनं ऑफिशियल अंपायर जो काही निर्णय देतील तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल तिथे नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि नो बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होती धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते सात वर तीन चेंडूचा खेळ झालाय तीन चेंडू नंतर सात धावा दाफलकावर आहेत अजूनही तीन चेंडूचा खेळ शेष आहे बघूया उर्वरित तीन चेंडूमध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी कशा पद्धतीचा मारा तो मैदानाच्या आतमध्ये अद्यावत केला जाईल ऑन साईडला फटका चांगला आहे यावेळेस अरबाजच्या बॅट मधलं बॉल तिथे काय घडलंय आम्हाला आयोजक दर्शवतात की दोन्ही हात त्यांचे वर आलेत षटकार आयोजकांच्या वतीनं आम्हाला तिथे इशारा केला गेलाय मात्र आम्ही आमची इथे जे कॅमेराची टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर जरूर करू सन्माननीय चंदू पाटील एक्सल गावातून इथे उपस्थित झालेत आपलं स्वागत आहे षटकार आहे सहा धावा आहेत तिथे षटकाराचा इशारा आलाय या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती धावसंख्या सहानं वाढत असताना तेरा आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते चार बॉलचा खेळ झालाय तेरा रन्स दाफलकावर आहेत पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचाय दुधारी तलवार ही दुधारी तलवार कधीतरी समोरच्याची मान कापते मात्र आपल्यावर वार खूप होतो तिचा आणि इथे अगदी तेच झालंय बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाच चेंडूचा खेळ झालाय पाच चेंडू नंतर तेरा धावा दाफलकावर आहे दोन ओव्हरची मॅच आहे किमान 28-29 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे प्रत्येक टीम करता तो महत्वाचा असू शकतो हा बॉल तेज जनरेट केला डॉट बॉल
पहिला ओव्हरचा खेळ झालाय. चला नवीन गोलंदाज लगेच या गोलंदाजच्या ट्रॅकवर. नंबर दोन चे गोलंदाज लवकरात लवकर यायचे. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं. यावेळेस मात्र कट केला गेला बॉलला. क्षेत्र रक्षक वा काबिले तारीफ. अप्रतिम असा कॅच तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये पकडला. विकेट मिळती आहे खेळाडू बाद. विकेट आली नवीन फलंदाज आसिफ शेख. महापोली संघ जेव्हाही वेगवेगळ्या विभागांमध्ये येतो तेव्हा सर्वात प्रथम जो खेळाडू आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये आपल्या टीमला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तो आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना ऑलराऊंडर आहे या टीमचा. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. झेल करता संदीप पाटील यांच्याकडनं 100 रुपये कॅश प्राइज आहे. तिथे एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळती आहे खेळाडू बाद. आणि या दोन महत्वपूर्ण विकेट्सनं मॅच मध्ये अगदी 100% कमबॅक ते आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आला यावेळेस आकाश. बघूया या मॅच मध्ये आकाश कडनं चांगली बॅटिंग केली जाईल का. महापोली संघाकरता चांगले रन्स उभे केले जातील का. पुढचा बॉल आकाश करता. यावेळेस मात्र आकाशनं मोठा फटक्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतो. विकेट कीपर खूप चांगला एफर्ट लावताना कॅच तिथे कॅरी केला. विकेट मिळती आहे खेळाडू बाद. विकेटची हॅट्रिक इथे कम्प्लीट केली. सेकंड विकेट हॅट्रिक आहे. पहिली मला वाटते अल्पेशनं पूर्ण केली होती मॅन फ्रॉम चिंचगर आणि ही दुसरी विकेट हॅट्रिक इथे कम्प्लीट केली आहे गोलंदाज राजेशनं. तीन विकेटच्या पतनानंतर तीन विकेट्स याच ओव्हरमध्ये तीन बॉलमध्ये आल्या. 13 रन्स आहे. अरबाज नॉन स्ट्रायकर इनकडे उभा आहे. तिथेच उभा आहे. स्ट्रायकर इनकडे जाण्याची संधी मिळत नाही. रन्स तिथे वाढत नाही. जर इथे त्याला संधी मिळाली नाही तर मग रन्स त्या संकुचित जरूर पाहायला मिळतील. आशिक आलाय नवीन बॅटर. त्यावेळेस त्यानं ही तीच चुकी केली आहे. मात्र यावेळेस निर्जन स्थळी पडेल का अमित पाटील. व्हॉट अ एफर्ट. जबरदस्त एफर्ट लावले होते. कॅच झाला असता तर मॅच मधला महेश जाधव महेश भोईर नंतर हा दुसरा परफेक्ट कॅच असता. महेश भोईरनं एक कॅच कॅरी केला होता. अप्रतिम कॅच त्यानं तिथं पकडला गेला होता. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याकरता ही ट्रॉफी या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जाईल. पुढचा बॉल यावेळेस मात्र खूप चांगला फटका. अलंग द कार्पेट खेळला. एक सिंगल तर जरूर मिळेल. डबल करता कॉल इथे असेलच. दुसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित 2 मिळतील. कारण कलेक्शन करत असताना थोडीशी चुकी झाली. 2 मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 16 आहे आकड्यावर. शेवटचा बॉल आहे का. इथे अरबाजच्या बॅटमधनं एखादा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल का. एक मोठा स्ट्रोक इथे त्याच्या वतीनं प्ले केला जाईल का. प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं दिलं जाईल
ते पाहण्यालायक ठरेल। खूप चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्ताने आज आपल्या समवेत जॉईंट झालाय, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। पुढचा बॉल, यावेळेस आपण जर पाहिलं तर हा बॉल इथे निर्धाव बॉल आलाय। दोन ओव्हरचा खेळ संपला, दोन ओव्हर नंतर 16 धावा दाखल कर विजया करता 17 धावसंख्येचं लक्ष्य। या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या या मुख्य मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते, आपण भावी आमदार म्हणून ज्यांचा उल्लेख जरूर करणार आहोत, ते आपल्या सर्वांचे लाडके माननीय सन्माननीय गुरुजी दशरथजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मंचावरून आपण करतोय। इक्सलगावचे विद्यमान पोलीस पाटील संतोष पाटील यांना विनंती असेल, आपण दशरथ पाटील गुरुजींचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा, त्यांना आपण सन्मानित करावं। मुख्य मंचावरनं हा सन्मान आणि सत्कार तुम्हाला इथे पाहायला मिळेल। दशरथ पाटील गुरुजींचा हा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय। मायेचं भगवं वस्त्र, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक हा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण हा शुभ सन्मान दशरथ पाटील गुरुजींचा या मुख्य मंचावरनं करतो। थँक यू डीजे, डीजे आपण ऑफ करायचा, डीजे ऑफ। बॅटर पाठवा, सन्माननीय संदेशजी पाटील आणि प्रवीणजी निपुर्दे इथे उपस्थित होत आहेत। दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत, वेलकम। त्यानंतर भिवंडी उपतालुक प्रमुख सन्माननीय किशोरजी जाधव आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत। मी देवचोळे गावचे पोलीस पाटील सन्माननीय काशीनाथजी पाटील यांना विनंती करतो की आपण किशोर जाधव साहेबांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा। थँक यू डीजे, आपण वाजू नका, मॅच सुरू राहू दे, मॅच चालू ठेवायची, मॅच बंद नाही करायची। त्यानंतर सन्माननीय उद्योजक किरण पाटील साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत। मी एक्सलगावचे सन्माननीय भाऊ सोनावणे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। किरण पाटील एक उद्योजक आहेत, किरणजी पाटील साहेब ज्यांचा सन्मान भाऊ सोनावणे एक्साल यांच्या शुभेच्छा आपण करतोय। मॅच सुरू करायची, विनंती करतो, चला लवकरात लवकर वसीम अपने गेंदबाजी के ट्रॅक पर आना है। त्यानंतर सन्माननीय उद्योजक प्रकाश पाटील साहेब आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत। सन्माननीय उद्योजक प्रकाशजी पाटील साहेबांचा सन्मान देवचोळी गावचे अरुण पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 0-1 वसीम आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि इथे चांगला मारा त्याला अद्ययावत करावा लागेल। पुढचा बॉल वसीमचा समोर स्ट्रायकर एन कडे अमोल, एक सिंगल ना अमित न आपलं स्ट्राईक रोटेट केली आहे। अगदी संध्याकाळच्या सत्रात या विकेटवर बॅटिंग करणं थोडस कठीण जातं कारण सूर्य नारायणची प्रखर किरण बरोबर आपल्या डोळ्यावर येतात। पुढचा बॉल इथे मात्र अलंग कार्पेट खेळला, एक क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत आशिक बॉल वर येईल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल। एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती इथे एकंदर दोन आकड्यावर। दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झाला आणि ज्यानंतर दोन धावा दाफलकावर आहेत। महत्वपूर्ण सामना आहे, यातील विजयी संघ जो क्वालिफाय होईल टॉप 6 मध्ये। पुढचा बॉल यावेळेस मात्र अमित पाटील एक चांगला स्ट्रोक प्ले करतोय, काऊ कॉर्नरच्या क्षेत्राला इथे क्लिअर करतोय, बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार, षटकार 6।
पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं वसीम सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. इथे ऑन साईडला चांगला फटका आहे, अलंग कार्पेट खेळलाय, जोपर्यंत फील केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला, दुसरा रन करता कॉल आहे आणि इथे दोन रन कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या रन करता धावलेत आणि तीन मिळाल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते इथे 11 या आकड्यावर. विजयाचं आव्हान आहे ते इथे कुठेतरी सोपं करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पुढचा बॉल शटअपलिंगचा बॉल, खूप चांगला फटका आहे, क्षेत्रक्षक आहे, डीप मध्ये जोपर्यंत बॉलला फील केलं एक सिंगल मध्ये चेंडू इथे कन्वर्ट झाला. एकच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ते 11 विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 12 धावसंख्या जाऊन पोचली. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 5 धावसंख्याची गरज आहे. येणारे 7 बॉल शेष आहेत. अमित अगदी चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र उडवले बॉलला, क्षेत्ररक्षकाला संधी आहे कॅचची, कॅच तिथे जरूर पकडला गेलाय. येणारे 6 बॉल, 5 धावसंख्याची गरज. सन्मान मेघनाथ पाटील एक्साल यांना विनंती करतो की आपण महेश पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या वतीने करावा. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, दिलदार आणि दिल खुलासाचं व्यक्तिमत्व. चला गेम स्पीडअप ठेवा. सन्माननीय महेशजी पाटील यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावर होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच सुरू ठेवायची आहे. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र फुलटप्याचा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील केला एक रन तिथे जरूर मिळाली, मात्र एक रनवर समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा. एक पूर्णांक एक षटकाचा खेळ समाप्तीला आलाय आणि 1.1 षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पर. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षकाने वेट केलाय. एक रन तिथे इझिली मिळेल, मात्र येणारे इतम बॉल शेष आहेत 4 आणि विजयाकरता आमचे स्कोर आम्हाला दर्शवत आहेत की रनची गरज आहे 3. 4 चेंडू आणि 3 धावा या मॅच मध्ये गरजेच्या आहेत. आरंभ चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण करत असताना पाहायला मिळतोय. आरंभचा हा पुढचा बॉल, चांगला बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय, डबल करता कॉल इथे जरूर केला गेलाय बॅट्समन कडनं आणि तो कम्प्लीट होईल कारण फिल्डिंग मध्ये थोडस फंबल झालं. 2 मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि इथे विजयाचं समीकरण आता सोपं झालंय. एका धावीची गरज आहे. येणारे 3 बॉल शेष आहेत, 3 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी चेसिंग आहे, मात्र ती 1 धाव तुम्हाला इथे डाफलकावर जोडावीच लागेल. टीम श्री गणेश मोहिली आपण नाणेफेक कक्षामध्ये कर्णधाराला पाठवायचंय. श्री गणेश मोहिली आणि यातील विजयी संघ अशी टॉप 6 ची तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे विजयाची ती 1 रन करण्याचा प्रयत्न तर झालाय आणि